हे जवळपास 40% पाहिजे आणि त्याला अजून 2 वर्षाचा आम्हाला टप्पा आहे की पुढच्या 2 वर्षात तुमच्या एकंदरीत असलेल्या कर्ज व्यवहारा किती 40% ही 25 लाखाच्या आत असली पाहिजे. म्हणून बँकेनी बोर्डाने विशेष ठराव पास करून त्या ठिकाणी 25 लाखापर्यंतची सर्व कर्ज ही सीओ आणि त्यांचे 3 अधिकारी प्रमुख यांच्यापर्यंतच ती मंजुरी करून देण्यात आलेली आहे. कारणच मंजुरी आम्ही या ठिकाणी बोर्डाला देतो. त्यामुळे तुमचं प्रकरण आम्हाला 3 दिवसात 48 तासात 72 तासात या ठिकाणी आम्ही दिलेली वाटप केलेली आहे. म्हणून या ठिकाणी बँकेची 31% आम्ही या सगळ्या अकाउंट पर्यंत पोहोचलेलो आहे. पुढच्या 2 वर्षात आम्हाला 40% करायचे पण कदाचित आम्ही ते 50% पुढे जाऊ. बँक हाऊसिंग मध्ये 75 लाख रुपयापर्यंतची जी कर्ज आहे ती सुद्धा त्या ठिकाणी परिणाम करतो. गाड्या व्हेकल जे आहे आज आपली प्रगती झाल्यामुळे टू व्हीलरच्या म्हणजे 4 व्हीलर पहिले आम्ही 10 लाख रुपयापर्यंत या ठिकाणी मॅनेजरच्या याच्यात बिल करतो पण आज गाड्या सगळ्यांना फॉर्च्युनर इनोव्हा क्रेटा अशा गाड्या घ्यायच्या असतात. सगळ्या गाड्यांचे किमती 25-30 लाख रुपये असतात तर त्या गाड्या देखील त्वरित मंजूर करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही सीओना अधिकार दिलेले. त्यामुळे व्हेकलच्या बिझनेसमध्ये सुद्धा आम्हाला आपल्या बँकेला विनाकारण या ठिकाणी ग्रोथ भेटलेली आहे. आणि तुमच्या विशेष माहितीसाठी सांगतो की 27 शाखांमधून एकाही शाखेतून आम्हाला गाडी त्या ठिकाणी ओढून आणावं लागलं नाही की त्यांनी हप्ते भरलेले आहेत. एवढ्या जलद गतीने एवढ्या निपक्ष पद्धतीने पारदर्शक पद्धतीने जर कर्ज वाटलं तर आम्हाला त्याचा अनुभव आहे की तेवढ्या पद्धतीने त्या ठिकाणी मी कर्जदार सुद्धा तेवढ्या जबाबदारीने कर्ज भरत असतो. त्याला नाकारायचं जरी असेल तरी आम्ही त्याला वेळ लावत नाही. तुझं काय अडचण आहे ते आम्ही त्याला नेमकी सांगतो. त्याच्यातून जाऊन हे तू करू शकतो बँकिंग पेक्षा खूप काही या गोष्टी त्याला सांगून तुला योग्य व्यवसाय काय केला पाहिजे तुझ्या याच्यातला अनुभव होत असेल तर तो तुला काही घेण्यासाठी आमच्या या सर्व बोर्डाच्या माझ्या सर्व संचालक भाऊ त्याला या सगळ्या गोष्टीला कशी मदत होईल ही त्याला जीवनात उभं राहण्यासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे की त्याचं जीवन उभं करण्यासाठी फक्त बँकेचा फायदा एवढंच पाहणं हा गोष्ट या ठिकाणी नाही. आणि बँकेबरोबर आलेला सभासद असेल कर्जदार असेल त्याला या ठिकाणी या बँकेबरोबर अधिकाधिक व्यवहार कसा करता येईल अधिकाधिक या ठिकाणी कशा सुविधा प्राप्त होतील यासाठी बँकिंग कंटिन्यूस एटीएम कार्ड असेल डिजिटल बँकिंग असेल या सुद्धा देखील अग्रेसिव्हली पुढे जात आहोत. आज या बोर्डाला या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने अभिमान की नामदार साहेबांसारखं या ठिकाणी नेतृत्व आम्हाला आपल्या सगळ्याला भेटलेलं आहे आणि त्यांच्या खूप स्वागत साहेब नेतृत्व पण साहेबांची एक आदरयुक्त भीती या ठिकाणी सबंध मागासी त्या बोर्डाला देखील असती की आपला कारभार हा अतिशय साहेबांना शोभेल आणि साहेबांच्या पुढे स्वप्नाला जाऊन पुढे जाईल त्या कसोटीत उतरण्यासाठी इतके परिश्रम घ्यावा लागतात की मी तुम्हाला खरंच सांगतो. एका बाजूला माझी स्वतःची कंपनी त्या ठिकाणी 4-5 हजार कोटीचा टर्नओव्हर करत असताना त्याची मला एवढी काळजी घ्यावा लागत नाही एवढी काळजी या शहर बँकेची या ठिकाणी चेअरमन यांनी घ्यावी. एक तर तुमचं सगळ्यांचं प्रेम या सगळ्या काळामध्ये साहेबांनी जरी आशीर्वाद दिले संचालकांनी जरी मला वारंवार चेअरमन जरी केलं पण ती जबाबदारी या ठिकाणी मला एक खूप मोठी अशी वाटते का हे समाजाचं प्रेम आणि भाव जे आहे त्याची आपल्याला अधिक या ठिकाणी जबाबदारी आहे. जवळपास रोज यांना कधी मी उपलब्ध असतो माझ्या कंपनीमध्ये मी असा कधी उपलब्ध होणारा नसतो त्याला जर मला भेटायचं असेल तर त्याच्या पद्धतीने त्याला कदाचित 2-3 दिवस लागत असतील पण इकडे सीओ असेल इकडे डायरेक्टर असेल कुठलाही कर्तृत्वाला मी विचारा कोणी मला जर फोन केल्यानंतर कोणाचा जर टाळा असेल कारण ते शेवट ही समाजाची संस्था आहे ही समाजाची मंदिर आहे याच्यातून त्याला काहीतरी अडचण जी आहे त्या माझ्या पातळी माझी जी जबाबदारी ती माझा स्वतःचा संस्था तो बाजूला आहे तोही वास्तविक शेतकऱ्यांचा व्यवसाय आहे लाखो शेतकरी त्याच्यावर अवलंबून आहे तोही गरजेचा आहे पण आठवड्यातील 2 दिवस मी या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने यांच्या बरोबर घाला राहिलेले दिवस देखील त्यांना कधी जेव्हा असेल तेव्हा मी त्या ठिकाणी उपलब्ध असतो. 27 शाखांमधला कुठलाही माझा मॅनेजर आहे या ठिकाणी त्याला असं वाटत असतं का तो मॅनेजर नाही त्या ठिकाणी बसलेला देवेंद्र शाह म्हणून या ठिकाणी आदरणीय सरपंच साहेबांनी जेव्हा सांगितलं तर ते मॅनेजर तिथला स्टाफ हा अतिशय
म्हणजे गोडीने बोलतो, खूप चांगल्या पद्धतीने व्यवसाय कसा आणणार आहे तो बोलतो, कारण याचा सगळ्यात मोठा जो कणा आहे तो माझ्या बँकेचा, आपल्या सर्व बँकेचा सेवकाचा सगळ्यात मोठी जी साथ आणि प्रामाणिकता हा सगळ्यात महत्वाचा आहे असल्याचं मी अनेक लोकांना भेटल्यावर सांगतो. आम्ही 5 वर्षाचे पेपरवरती कराव सभासदांनी आम्हाला या ठिकाणी दिलं तर आम्ही परत येऊ दुसरं कोणी येईल, पण तुमचं परवडत त्यामुळे ही बँक तुम्हाला जशी इथपर्यंत आणली 5 च्या 25 बँकांनी या ठिकाणी 27 ब्रांच तुम्ही प्रामाणिकपणे केलेल्या आहेत. 27 ब्रांचच्या 50 शाखा देखील करण्याची जबाबदारी आमचं जरी विजन असलं पुढच्या या बोर्डाच्या काळात 5000 कोटीच्या एकंदर उलाढाली 4000 कोटीच्या ठेवी आणि याच वर्षी मी तुम्हाला सांगतो की 16-18% हा एवढा नफा असताना या ऑगस्ट मध्ये आम्ही जो एव्हरेज काढलेला आहे तो या ऑगस्ट मध्येच म्हणजे या 3 महिन्यांमध्ये जो आमचा ताबड आहे तो या वर्षीचा वास्तविक तो विषय नाही, पण तरी कुठे बँक चाललेली आहे आपल्या सगळ्याला कळावं म्हणून मी सांगतो की मागच्या वर्षीचा जो वर्षभराचा नफा आहे तो या पहिल्या 3 महिन्यातच आम्ही तो मिळालेला आहे. त्यामुळं राहिलेल्या 3 क्वार्टर्स 9 महिन्यामध्ये किती नफा कमू हे तुम्ही अंदाज घ्या आणि कुठल्याही पद्धतीने बँक यावर्षी कुठल्या टप्प्याने असेल, कुठल्या पुढच्या टप्प्याने असेल, बँकेची ग्रोथ म्हणजे मी ज्या चेअरमन झालो त्या 55 कोटी रुपये त्या ठिकाणी माझ्या आता या व्यवहार या ठिकाणी चेअरमन म्हणून बसलो, 27 कोटी रुपयाच्या संबंध लोन्स होत्या आणि डिपॉझिट आणि व्यवहार असे सगळे होते. बँकेला जो साथ देत आहे त्याच पद्धतीचं एक वैभवशाली या ठिकाणी नाट्यगृह साहेबांनी जे बांधलेलं आहे ते आपल्या सगळ्या सभासदांना त्या निमित्ताने याचा योग आणि दर्शन घ्यावा आणि सर्व संचालकांनी नामदार साहेबांनी ते ऍक्सेप्ट केलं नाही तर क्रिटिसाइज म्हणत होते एक बाजूला मिटिंग घ्यायची का काय, सध्याच्या राजकीय परिस्थिती आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला मिटिंग काळजी करून घ्यायची का काय, तर मी खास करून काम बाजूला सांगेन आज वेळ तुझ्या पायाची अडचण आहे इथून सुद्धा दरवाजा आहे, पण साहेबांनी काय वैभव या कामात करून ठेवलेलं आहे आणि आपली सगळी त्या ठिकाणी जबाबदारी त्या ठिकाणी आहे की या तालुक्यामध्ये असेल या राज्यामध्ये असेल ज्या नेतृत्वाला इतक्या मोठ्या पद्धतीने आपण साथ दिल्यानंतर आपल्या सगळ्यांची मान विचारेल असं राज्यामध्ये कुठेही गेला आपण एक बाजूला आंबेगाव सांगतो दुसऱ्या बाजूला वळतो माणूस आपल्याला वर्षे पटल्यासारखे ट्रीटमेंट देतो, कारण साहेबांनी जे गेले 30-35 वर्षात काम केलेलं आहे. मी त्यांच्याबरोबर अनेक वर्ष सामाजिक काम करत असताना गेले 2004-05 पासून या ठिकाणी साहेबांनी माझ्यावर ही जबाबदारी जेव्हा दिली आपल्या सगळ्याला माहिती आहे की नामदार साहेबांनी या ठिकाणी दादांची 72 च्या दुष्काळामध्ये काय काय या तालुक्याला गरज असली पाहिजे तर सगळ्यात आधी सावकाराच्या काशातून ही माझा शेतकरी त्यांना मदत होण्यासाठी स्वतःची आपण सहकारी बँक यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार घेऊन या ठिकाणी सगळ्यात आधी मग त्यात माझ्या वडील असतील बाकीचे लोक होत्या दादांचे सहकारी सगळे असतील त्या सगळ्यांनी मग जसं मला या ठिकाणी कोणी त्या 55 रुपयाचे शेअर असे अनेक जुने नवे सभासद पण या ठिकाणी जमलेले आज तुम्हाला सगळ्याला अभिमान वाटला पाहिजे की अनेक बँकेचे सभासद आणि ठेवीदार या ठिकाणी औरंगाबाद पासून नगर पासून सगळ्या ब्रांचेस मधून जवळजवळ 2-2-5 दादा लोक या ठिकाणी बँकेवर प्रेम दाखवण्यासाठी आलेले आहेत त्या सगळ्यांचं त्या ठिकाणी विशेष मी आभार मानतो आणि या 51 वार्षिक सभेसाठी जे काही या ठिकाणी यांनी मुद्दे या ठिकाणी मांडलेले होते त्या सगळ्याला आम्ही आपण ज्या साधनपणे चर्चा करून त्याला मंजुरी दिली आणि तुमचे बाकीचे देखील विषय या ठिकाणी मांडलेल्या मी एक वर या ठिकाणी सगळ्यांची उत्तर जेवढी चांगल्या पद्धतीने अवेलेबल आहेत ती देतो, त्यानंतरही काही सूचना असतील ते नामदार साहेब जरूर त्याच्यामध्ये आम्हाला देतील. आणि सगळ्यात आधी जे आहे की गंगाजळ मागच्या वर्षीपेक्षा जी वाढ आहे ती जवळपास चांगल्या पद्धतीने ही सगळ्यात मोठी झालेली आहे. ही बँक सक्षम असणारी बँक आहे आणि धोका कमी करून केला आहे
जवळपास संशय पुढील निधी हा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी प्रभाकरजी तुम्ही विचारला, मागे एकाने विचारला आणि बाकीचे काही लोक आपलं सोशल मीडियावरती विचारत सुटलेले आहेत. तर जे सरकारचे कार्यकर्ते असतील किंवा हे असतील तर संशय पुढील कर्ज कोणाचंही 1 लाख रुपयाचं सुद्धा आपण टाकलेलं त्या ठिकाणी नाही. ती फक्त तुमचा नफ्याची वाटत जशी असती तशी संशय पुढीची निधीची तरतूद त्या ठिकाणी करायची असती. बँक ज्या पद्धतीने मोठी झालेली आहे त्या पद्धतीने जर उद्या मोठं काही या ठिकाणी जर अडचण आली तर ती रिझर्व्ह बँकेच्या धोरणाने ऑडिटरच्या धोरणाने त्या ठिकाणी 90 कोटी रुपये आपण फक्त ठेवलेले त्याच्यातला 1 रुपया देखील कुठलाही संशय नाही. ही खात्री या ठिकाणी देतो कोणाची नावं जाहीर करा किंवा काय करा याच्यासाठी संशय आम्ही टाकलेलीच नाहीये. असली तरी प्रोसिडिंगला आहे ऑडिटरकडे आणि रिझर्व्ह बँकेकडे आणि या सगळ्यांनी त्याला मान्यता दिली आहे. त्यामुळे उगा त्या विषयावर आणखी काही विचार असेल तर ते जरूर तुम्ही मला विचारा. पण मी अगदी स्पष्टपणे सांगतो की यामध्ये कुठली इन्शुरन्स 1/7/2024 पासून या ठिकाणी घेतलेला बँकेने सुरू केलेली पंतप्रधान रोजगार कर्ज योजना ही बँकेने मोठ्या पद्धतीने ऍप्लिकेशन केलेलं आणि त्याही माध्यमातून राबविण्याची जी सूचना आहे त्या पद्धतीने आम्हाला त्याची मान्यता मिळाली ती जरूर मिळेल. पण त्याचं एक उदाहरण म्हणून मी सांगतो की आपल्या बँकेला जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये खूप अग्रेसरली अण्णासाहेब पाटील महामंडळ या माध्यमातून सुरुवातीला 10 लाख रुपये हे बँकेने द्यायचं कर्ज आणि त्याचं व्याज हे राज्य सहकारी बँकेच्या राज्याच्या माध्यमातून त्याचा व्याजाचा परतफेड येतो आणि त्याची लाभ अनेक या ठिकाणी गरजू होतकरी तरुणांनी घेतलेला ती रक्कम आता 10 लाखापासून 15 लाखापर्यंत व्यक्तिगत आणि 25 लाखापर्यंत 2 व्यक्तींची जी पार्टनरशिप असेल तर त्यासाठी बँकेत सुद्धा यावं लागत नाही. त्याचा जो फॉर्म जो आहे तो सुविधा केंद्रात जाऊन अनेक युवक त्या ठिकाणी ते भरतात आणि त्या फॉर्मप्रमाणे तो फॉर्म भरला ती मंजूर तिथं झाली तर बँकेच्या डॉक्युमेंट प्रमाणे बँकेचे डॉक्युमेंट सबमिट केले तर त्याचं ते कर्ज तिथं मंजूर होतो. त्याला रोजाची कुठली आवश्यकता लागत नाही आणि मला मोठा अभिमानाने सांगावं वाटतं काय की जवळपास 650 ते 700 तरुण यामध्ये उभे राहिलेले आणि जवळपास 60 ते 70 कोटी रुपये आम्ही याच्यामध्ये हे केलेले मंजूर केलेले वाटलेले आहेत आणि विशेष त्याच्यामध्ये एकही कर्जाला ते सध्या डिफॉल्ट नाही. त्यामुळे या योजनेबरोबर आम्ही पुढे ओबीसी महामंडळाचा देखील अर्ज केलेला त्याचा देखील शासन दरबारी त्या ठिकाणी तो पेंडिंग आहे म्हणजे मौलाना आझाद तर त्याच्यासाठी सुद्धा त्या काही सुविधा मागतात कागदपत्राची त्या आम्ही सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत. शासन दरबारी आता सगळ्या त्या योजनेला मंजुरीसाठी त्यांनी लवकरच मंजूर होते आणि अशा पद्धतीने या बँकेचा कारभार चालत असताना मागील वर्षी हा नफा जो हा